यासमय आपण पवित्र शास्त्रामधील काही ठळक गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित करूया जसे की पवित्र शास्त्र काय आहे पवित्र शास्त्र म्हणजे परमेश्वराच्या उद्धारकार्याचा विश्वसनीय वृत्तांत उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रगटीकरणाच्या शेवटल्या पुस्तकापर्यंत उद्धारकार्याचा हा ओघ अखंड वाहता आहे परमेश्वराने ज्यांच्या जीवनात कार्य केले अशा व्यक्तींचा जीवन आढावा त्यात सादर केला आहे परमेश्वर जगाचा उत्पन्न करता व नियंत आहे म्हणून हे जग परमेश्वराच्या उद्धारकार्याच्या कक्षेत आहे देवाने जगावर म्हणजे अखिल मानवजातीवर आपली उद्धारक प्रीती व्यक्त केली पवित्र शास्त्रामध्ये योन कृष्य वर्तमान तीन आणि सोळाव्या वचनामध्ये आम्ही पाहतो उत्पत्ती उद्धार व पूर्तता ही परमेश्वराची तीन प्रमुख कर्तव्ये आहेत परमेश्वराने विश्वाची रचनाबद्ध उत्पत्ती केली मानवाला आपल्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले पण मानवाच्या पत्नाबरोबर त्याच्या उद्धाराची योजना आखली व आपल्या एकोणत्या एक पुत्राला ती पूर्तत्वेला नेण्यासाठी पाठवलं पवित्र शास्त्रात आपण जे वाचतो त्यावर आम्ही कोणत्याही प्रकारचा संशय धरू नये तर विश्वास ठेवला पाहिजे विश्वास म्हणजे परमेश्वराच्या कृपेला अनुग्रहाला मानवाने दिलेले प्रतिउत्तर प्रतिसाद येशू ख्रिस्त हा विश्वासणाऱ्यांच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्णता करणारा आहे बारावा अध्याय आणि दुसरं वचन पवित्र शास्त्रात परमेश्वराचे अस्तित्व आधारभूत व प्रमाणभूत धरलेले आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला नाही परमेश्वर आहे हा मूळ मुद्दा आधार धरून इतर निष्कर्ष काढलेले आहेत परमेश्वराला आदि व अंत नाही तो स्वयंभू व अनादि अनंत आहे उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन योन कृष्य वर्तमान पहिला अध्याय व वचन एक ते चार शास्त्र हे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनाकरिता पौष्टिक अन्न आहे अन्नावर आपले पोषण अवलंबून असते यौन कृष्ण वर्तमान सहावाद्य वचन बत्तीस ते छत्तीसमध्ये आम्ही पाहतो परमेश्वर आपणास सबळ करतो यासाठी की आपण त्याच्यासाठी सबळ व्हावे पर परमेश्वर आपणास त्याच्या वचनाच्याद्वारे प्रकाशित करतो यासाठी की आपण इतरांना प्रकाशित करावे मत्ते कृष्ण वर्तमान पाचवा अध्याय वचन चौदा ते सोळा परमेश्वराच्या उद्धार योजना निवडलेल्या व्यक्तीद्वारे वंशाद्वारे राष्ट्राद्वारे म्हणजे इस्रायलाद्वारे जुन्या कराराच्या काळात मानवजातीला ज्ञात करून देण्यात आल्या तीच जबाबदारी आता नव्या कराराच्या काळात चर्चला नवीन इस्रायला पार पाडावायची आहे परमेश्वर सर्व समर्थ असला तरी तो मनुष्य साधनांचा अवलंबन करून आपल्या योजना पूर्णतेप्रत नेतो परमेश्वराच्या विश्वसनीयतेवर विश्वास ठेवायचा म्हणजे त्याच्या शब्दावर पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे यौन कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय आणि चौदा वचन रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन सोळा आणि सतरा आपल्या विश्वासा जीव जीवनासाठी पवित्र शास्त्र सहाय्यक व पोषक आहे एवढंच नव्हे तर आपले विश्वासाचे जीवन देवाच्या वचनावर अवलंबित व आधारित आहे इब्रेकरासपत्र चौदा अध्याय सॉरी चौथा अध्याय बारा आणि तेरा उशन, वचन नीतीसूत्रे तीस अध्याय वचन पाच आणि सहा देवाच्या वचनामुळे ख्रिस्ती विश्वासार्यांच्या विश्वासाचे जतन व संवर्धन होते परिणामी ते विश्वासात मुळावलेले असे होतात इबिस्करासपत्र तिसरा अध्याय वचन सतरा ते एकोणीस शास्त्रात परमेश्वराचे अंतरंग मानवाची स्थिती तारणाचा मार्ग पतितांची भयानक अवस्था व विश्वासार्ह्यांचा आनंद ह्या गोष्टी प्रामुख्याने वर्णन केलेल्या आहेत तारणासाठी ज्ञानी कराव्यास समर्थ असे हे अद्वितीय पुस्तक आहे त्यातील आचरणविषयक सूचना पवित्रतेत वाढण्यास सहाय्यक ठरतात परमेश्वराचे निर्णय सनातन स्वरूपाचे आहेत ते बदलत नाहीत सुज्ञ होण्याकरता ते वाचा सुरक्षित राहण्याकरिता त्यावर विश्वास ठेवा पवित्रेत वाढत जाण्याकरता ते आचरणात आणा प्रवाशाचा नकाशा यात्रेकरूची खलाशाचे हो का यंत्र सैनिकाची तलवार ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांची सनत म्हणजे पवित्र शास्त्र तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याकरिता त्यात प्रकाश आहे पोषण करण्याकरिता त्यात अन्न आहे उत्तेजन प्राप्त होण्याकरिता त्यात सांत्वन आहे पवित्र शास्त्राचा उगम अवलौकिक त्याचे ग्रंथ कर्तृत्व ईश्वरीय आहे त्याची जीवनशैली मानवी आहे त्याचा अधिकार सर्वकष आहे त्याची व्याप्ती अमर्याद आहे त्याचे आकर्षण विश्वव्यापक आहे त्याचा कालावधी सनातन आहे त्याचे लागूकरण वैयक्तिक आहे असे पवित्र शास्त्र सावकाश वारंवार शांत मनोवृत्तीने प्रार्थनापूर्वक आदर भावनेने वाचा पवित्र शास्त्र हा आध्यात्मिक मार्गदर्शक व सन्मित्र आहे परमेश्वराच्या जीवनातील मनुष्याच्या जीवनातील सर्व परिस्थितीकरिता त्यात समाधानाचा व उत्तेजनाचा शब्द मिळू शकतो पवित्र शास्त्रात वर्णन केलेल्या स्त्री पुरुषांच्या जीवनाद्वारे आपणास बोध प्राप्त होऊ शकतो चांगल्याचे अनुकरण करा वाईटच करा देवाचे वचन व त्यातील मार्गदर्शन सर्व परिस्थितीत उपलब्ध होऊ शकते पवित्र शास्त्रामध्ये एकूण सहासष्ट पुस्तके आहेत एक हजार एकशे एकोणनव्वद अध्याय आहेत एकतीस हजार एकशे त्र्याहत्तर वचने आहेत त्यापैकी जुन्या करारात एकोणचाळीस पुस्तके नऊशे एकोणतीस अध्याय तेवीस हजार दोनशे सोळा वचने तर नव्या करारात सत्तावीस पुस्तके दोनशे साठ अध्याय सात हजार नऊशे सत्तावन्न वचने आहेत जुना करार हिब्रू भाषेत लिहिला गेला तर नवा करार ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला हिब्रू व ग्रीक ह्या पवित्र शास्त्राच्या मूळ मूळ भाषा आहेत हिब्रू लिपी ही उर्दू लिपीप्रमाणे उजवीकडून दहावीकडे लिहितात नव्या कराची क्रीक उच्च भ्रूण तर लोकभाषा अशी होती एजरा याचा चौथा अध्याय वचन ते सहावा अध्याय अठरा वचन सातवा अध्याय बारा ते सव्वीस वचन याचा दुसरा अध्याय चौथं वचन ते सात अध्याय आणि अठ्ठावीसावं वचन एवढे शास्त्र भाग फक्त अरेमिक भाषेमध्ये लिहिण्यात आले आहे जुना करार व नवा करार हे परस्परावलंबी व परस्पर पोषक असे दोन भाग आहेत जुन्या करारात करारा नव्या कराराविषयी पूर्व अपेक्षा पूर्व आश्वासने व पूर्वछाया दिसतात भावी चांगल्या गोष्टींची छाया नियमशास्त्रामध्ये आहे हे प्रकरास पत्र याचा दहावा अध्याय आणि पहिलं वचन नव्या करारात ह्या जुन्या कराराला अस्सलपणा आणून देतो नव्या करारात जुन्या कराराच्या आश्वासने सफळ व पूर्ण होतात पवित्र शास्त्राविषयी येशू ख्रिस्ताचे देवनियोजित उद्धार उद्धारकाचे आकलन होणार नाही तसेच येशू ख्रिस्ताशिवाय पवित्र शास्त्राचा बोध होणार नाही नव्या करार समजण्याकरिता जुन्या कराराची पार्श्वभूमी समजली पाहिजे जुन्या करारावर नवा करार अधिष्ठित आहे ते अविभाज्य असे घटक पवित्र शास्त्रातील सर्वात मोठे वचन एस आठवा अध्याय आणि नववचन सर्वात लहान वचन योन कृष वर्तमान अध्याय अकरा आणि पस्तीसा वचन बरोबर मध्यभागी येणारं वचन स्तोत्र एकशे अठरा आणि आठ मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरला शरण जाणे बरेल सर्वात मोठा अध्याय स्तोत्र एकशे एकोणीस सर्वात लहान अध्याय स्तोत्र एकशे सतरा एक। अध्याय सदोतीस व दुसरे राजे अध्याय एकोणीस तसेच स्तोत्र चौदा व स्तोत्र त्रेपन्न हे सारखे आहेत चार उत्तेजनदायी आश्वासने वर्तमान अध्याय सहा आणि वचन सदोतीस यवनकृष शुभवर्तमान चौदावा अध्याय दुसरं वचन मध्यकृष वर्तमान अकरावा अध्याय अठ्ठे वचन स्तोत्र सदोतीसा वचन आणि पाच शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे अशी माहिती संकलन करून ठेवतात की ती इतरांना उपयुक्त ठरते सुरुवातीच्या काळात पवित्र शास्त्रात अध्याय वचने दाखवलेली नव्हती इसवी सणाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी आर्च बिशप लँगडन यांनी मजकुराचे विभाग निवार मांडणी केली इसवी सन बाराशे छत्तीसमध्ये कार्डिनल युगोने अध्याय पाडले तर इसवी सन पंधराशे एक्कावन्नमध्ये रॉबर्ट स्टीफन्सनने वचने दाखविली त्याला धरून आज आपल्या पवित्र शास्त्रात अध्याय वचने दाखविण्यात येतात पवित्र शास्त्र काय आहे पवित्र शास्त्र काय करते परमेश्वराचे नियमशास्त्र पूर्ण आहे ते मनाचे पुनर्जीवन करीते परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे तो भोळ्यास समंजस करीतो स्तोत्र एकोणीस सात तुझे वचन मला उत्तेजन करते हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे स्तोत्र एकशे एकोणीस पन्नास येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा विश्वास धरावा आणि विश्वास धरून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिली आहे यवन कृष्ण वर्तमान विसावा अध्याय वचन जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले आहे ते सर्व आपणा शिक्षण मिळण्याकरिता लिहिले आहे यासाठी की शास्त्रातून मिळणाऱ्या सहनशीलतेचा सा व समाधानाच्या योग्य आपल्याला आशा प्राप्त व्हावी रोमकारास पत्र पंधरावा अध्याय आणि चौथं वचन या गोष्टी दाखल्यांच्या रूपाने त्यांना घडल्या आणि ज्या आपणावर युगाच्या शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी लिहिल्या आहेत पहिले करीन दहावा अध्याय आणि अकरा वचन आता मी तुम्हास देवाकडे देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्वितो किंवा सोपवितो तो तुमची वृद्धी करावयास व पवित्र केल्या सर्व जनामध्ये तुम्हास वतन द्यावयास समर्थ आहे प्रेषितांचे कृत्य विसावा अध्याय आणि बत्तीसा वचन मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवना आहे कृष्ण वर्तमान अध्याय सहा आणि वचन त्रेसष्ट तसेच अनुवाद सतरावा अध्याय आणि वचन एकोणीस ते वीस पहिले थेसलनी याचा दुसरा अध्याय तेरा वचन पहिले करीन दुसरा अध्याय दहा वचन लुकृष्ण वर्तमान चोवीसावा अध्याय चव्वेचाळीस ते पंचाळीस वचन आणि स्तोत्र एकशे एकोणीस त्र्याण्णव आणि एकशे तीस वचन आम्ही आज या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहे उद्या देवाच्या वचनाचं सा सामर्थ्य याविषयी आपण पाहणार आहोत परमेश्वर तुम्हा सर्वांना हे समजण्यासाठी सहाय्य करो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ आम्ही